आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे गणेश इंडियन गॅस वितरक यांच्या वतीने उज्ज्वला दिवस उत्साहात साजरा. इच्छुक नागरिकांनी योजनेत नाव नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन. शिरोळ येथील गणेश इंडियन ग्रामीण गॅस वितरक यांच्या मार्फत उज्ज्वला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योजनेत सहभागी होण्यासाठीचे निकष, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. चुलीवर जेवण तयार करताना धुरामुळे माता भगिनींना धुराचा प्रचंड त्रास व्हायचा. काही भगिनींना या चुलीच्या धुरामुळे कॅन्सर सारख्या भयंकर आजारांनीही ग्रासले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातील प्रत्येक घरात गॅस पोहोचवला पाहिजे या हेतूने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली आहे. 20 एप्रिल पासून संपूर्ण देशात ही योजना सुरू होत आहे. शिरोळमध्येही गणेश इंडियन ग्रामीण वितरक यांच्या मार्फत उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली. त्यानिमित्त येथील शाहूनगरच्या सभागृहात उज्ज्वला दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नुरसीमाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनाजीराव जगदाळे म्हणाले, गणेश इंडियन गॅस संस्थेने ग्राहकांचे हिताचे कार्यक्रम घेऊन शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कंपनीच्या हातात येण्याबद्दल मी या कंपनीचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या माहिती करतो. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिला भगिनींना मोफत लायटर वाटप करण्यात आलं. गणेश गॅस वितरक यांच्या वतीने या योजनेत इच्छुक लाभार्थ्यांनी नाव नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. वेळेत व चांगली सेवा मी देण्यात कायम सतत राहिलो आहे. गणेश इंडियन गॅस कंपनी यांच्या वतीने ग्राहकांना व कंपनी यांच्या ग्राहक व कंपनी यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. शासनाने राबवलेल्या विविध योजनांमध्ये ग्राहकांना योजना आम्ही शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस प्लस योजना अंतर्गत आतापर्यंत 2000 ग्राहकांना गॅस देण्यात संपन्न झालं आहे. व आता होणाऱ्या लाभार्थ्यांनाही आम्ही गॅस चांगल्या प्रकारे देण्यात यशस्वी करू व ग्राहकांनाही आम्हाला त्याचा प्रतिसाद द्यावा या विनंती करतो. यावेळी उपसरपंच पृथ्वीराज यादव, अशोक माने, योगिता कांबळे, शिवाजीराव माने देशमुख, चंद्रकांत भाट, अमित भाट, अमर माळी, श्रीवर्धन माने देशमुख यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.